पुढचा धडा आहे तुमचा, धड्याचं नाव आहे मले बाजाराला जायचं बाई. लेखक नाही, लेखिका आहे प्रभा बैकर, 48 यांचा जन्म आहे. या एक प्रसिद्ध लेखिका आहेत, बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत आणि हे विनोदी लेख संग्रह जास्त लिहितात. आता यात काय म्हटलंय की माणसाने स्वतःच्या सोयीसाठी जे प्लॅस्टिक बनवलंय ना, प्लॅस्टिक त्याच्या ज्या वस्तू बनवल्या त्याच्या अतिवापरामुळे काय झालं आहे की अनेक जनावरांचे मृत्यू होत आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. लक्षात घ्या, हे घडू नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याकडे सुद्धा कायदा आहे की 50 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक आपण आता वापरू शकत नाही. लक्षात घ्या, 50 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी प्लास्टिक आपल्याला वापरता येत नाही, त्याच्यावर बंदी आहे. प्लास्टिक आपल्याला टाळायचं आहे शक्यतो आणि पृथ्वीला वाचवायचं आहे. लक्षात घ्या, हे एक भारूड आहे, भारूडाच्या अंगाने हे तुम्हाला एक पथनाट्य दिलेलं आहे. पथनाट्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या की तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की रोडवर रस्त्यावर अशा प्रकारे काही लोक एकत्र येतात आणि एक नाटक तयार करतात, त्याला पथनाट्य असे म्हणतात. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया आणि पुरुष निघाले आहेत. लक्ष द्या, जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्याजवळ जातात, येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. बघा, पाहत असाल तुम्ही की काही एक बाई या ठिकाणी डोक्याला हात लावून बसलेली आहेत आणि जी बाकीची माणसं आहेत ते आता त्याच्या तिच्या जवळ आलेली आहेत, काय झालंय ते तिला विचारत आहेत. चला लक्ष देऊया, खूप सुंदर असा संवाद आहे. बाई म्हणते मले बाजाराला जायचं नाही नाही नाही, बरोबर. बाकीचे माणसं म्हणतात कागबाई कागबाई कागबाई, काय म्हणतात ते कागबाई कागबाई कागबाई. बाई म्हणते नग 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 नगबाई नगबाई नग नग म्हणजे नाही. पहिला माणूस म्हणतो का बरं जायचं नाही, तू कारण तर सांगशील का नाही, का नाही जायचं तुला, कारण तर सांग. बाई म्हणते अव बाजाराला जायचं आणि कशा कशाची खरेदी करायची, कशा कशाची कशा कशाची. बाई म्हणते बघा अव मंडळी, डाळ आणायची, तांदूळ आणायचा, भाजीपाला आणायचा, साबण कपडे चपला आणायच्या. हा अग काय काय लागतं संसाराला, संसार म्हणजे संसार. तिसरं अगम ते समज घेऊन ये की त्यात अवघड काय, अर आणू कशात आणि ठेवू कशात. दुसरं म्हणतो अर संपत्या वस्तू कशामध्ये भेटतात, कॅरी बॅग मध्ये. बाई म्हणते अव त्याच तर घोटाळा हाय, तर तोच तर मोठा घोटाळा हाय. कसं काय कसं काय कसं काय, बघा कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू डब्यात भरून ठेवावी, त्यात वस्तू ओतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग काय करावी, फेकून द्यावी, म्हणजे झालं. बरं की नाही, आपल्याकडे सुद्धा असंच होत. त्या समद्या कॅरी बॅगा कुठे जातात, गटारीत अडकतात, समद्या नाल्यात तुडुंब भरतात आणि असंय का हो. मग ध्यानात येतं की नाही, म्हणून म्हणते काय मला बाजारला जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई. बाई रडत रडत म्हणते अव माझी हरणी, हरणी म्हणजे कोण, दुधाची म्हैस. आता तिले काय झालं, अव माझी हरणी मला सोडून गेली. अगं कुठं गेली, जंगलात गेली का अरण्यात गेली, तुमची हरणी कुठे गेली, जंगलात गेली का अरण्यात गेली, नाही ती मरून गेली. कुठे गेली ती, मरून गेली. कशा पायी मेली तुझी हरणी, तिच्यासाठी तू गा गाते रडगानी, का नाही केलं तू औषध पाणी, ते तर सांगते मी. ध्यानात येतं का नाही, प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत चगळल्या, तिला वाटलं चारा आहे, तिने सगळ्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगा गेल्या तिच्या पोटात, तिचं मरण ओढवलं. बिचार रेडकू रड रड रडलं, दुधापासून त्या लेकराचं अडलं, माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण. लक्षात घ्या, आपणही पाहतो आपल्या आजूबाजूला जे प्लास्टिक वगैरे असतं ते जनावर बिचारे खातात आणि कदाचित त्यांचं सुद्धा अशीच अवस्था होऊ शकते. म्हणून म्हणते काय म्हणते, मला बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष, सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही, तुम्ही सुद्धा अंगठा बहादर नाही, तुम्ही अंकी बहादरचा अर्थ काय होतो, अडाणी. लक्षात घ्या, अंगठा बहादर हा शब्द कोणाला वापरतात, अडाणी लोकांना. ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही ते लोक अंगठा देतात, जसं आपण सही करतो तशी ते लोक अंगठा देतात. सांग रे बाबा मला आठवत नाही, पेपरात
आलंय तरी काय काय आलं बघा पेपरामध्ये त्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर त्या समुद्राच्या किनाऱ्यावर काय झालं आता समुद्राच्या किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव किती कासव मेली 2000 त्याच्यासाठी डोल्यातून वाहतात आसव डोले म्हणजे डोळे आसव म्हणजे अश्रू लक्षात ठेव तिसरं म्हणतो आर 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 फार वाईट झालं प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुदीक नाही वाचलं जलचर म्हणजे पाण्यात राहणारे जीव जान देऊन ऐका एवढंच नाही आणखी आखरीत घडलंय काय प्लास्टिक वापरू एका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा वायदा म्हणजे काय वचन खरं की काय आपण अन पोर बाळ खाणार काय आपली काळी माय ओसाड होताय हा प्लास्टिकचा कचरा कुठे जातोय आपल्या शेतात जातोय कशी काय जमीन जर नांगरली ना तर तुम्हाला जमिनीमध्ये सुद्धा प्लास्टिकचा कचरा मिळतो प्लास्टिकची जाळी वर येईल शेतात पीक येईल कसं कशी मिळतील खंडीभर कणस म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर काय बरं उपदेश करायचा उपदेश काय करायचा तर वापरू प्लास्टिक वापरू पिशवी कापडाची कोणती पिशवी वापरायची आपल्याला कापडाची पिशवी वापरायची आहे किंवा कागदाची पिशवी वापरायची आहे प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरेची प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरा म्हणजे धरणी पृथ्वी लक्षात घ्या अनेक समानार्थी शब्द तुम्हाला या धड्यात पाहायला मिळते आता तरी बाजारात जाशील का नाही भय 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 पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं आहे मी प्लास्टिक पिशवी घेणार नाही तुम्ही सुद्धा प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाही कपड्याच्या पिशव्या वापरा कागदाच्या पिशव्या वापरा आणि हसत हसत त्या सगळ्या कुठे गेले बाजाराला गेले मला बाजाराला जायचं बाई लक्षात घ्या सर्वजण म्हणतात काय म्हणतात सर्वजण चला 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 बाजाराला चला कपड्याची थैली घेऊन बाजार चला प्लास्टिकची पिशवी घेऊ नका तुम्ही सुद्धा बाजार जाताना तुमची कागदाची पिशवी किंवा कापडाची पिशवी शक्यतो कागदाची पिशवी आपल्याला नाही जमत कारण कागदाच्या पिशवी एवढ्या मजबूत नसतात पण आपण कापडाच्या पिशवी वापरू शकतो स्वतःची कापडाची पिशवी सोबत ठेवा प्लास्टिकची पिशवी शक्यतो घेऊच नका दुकानदाराकडून मग काय होईल की हळूहळू आपल्यासारखे आपल्यामुळे तरी या पर्यावरणाचं रक्षण होईल कागद कपडाच वापरा प्लास्टिकचा नको कचरा होत नाही त्यात निचरा अर्थ त्याने सांगते बसून धरा लक्षात घ्या कागद आणि कापड काय होतं कागद आणि कापड जे असतं त्याचं काय होतं विघटन होत असतं डिकम्पोजिशन होत असतं आणि त्याच्यामुळे कचरा होत नाही परंतु प्लास्टिकचं विघटन होत नाही लक्षात घ्या प्रश्नोत्तरे बघा सोपे आहेत हे शब्द तुम्हाला प्रमाण भाषेत लिहायचे म्हणजे नाही नाही म्हणजे काय नाही लक्षात घ्या नाही म्हणजे नाही म्हणते म्हणजे म्हणते एवढंच म्हणजे एवढेच लक्षात घ्या तुम्ही स्वतः पण लिहू शकता असे काही खूप कठीण शब्द नाही येते एवढेच हाय म्हणजे आहे माझी म्हणजे माझी माझी म्हणजे माझी येस म्हणजे वगैरे ठीक आहे पुढे बघा काय शब्द दिले तुम्हाला अकलेचा कांदा याचा अर्थ काय होतो मूर्ख मनुष्य लक्षात घ्या अकलेचा अर्थ जसं अंगठे बहादर म्हणजे काय सांगितलं आपण अशिक्षित ज्याला लिहिता वाचता येत नाही तसंच अकलेचा कांदाचा अर्थ होतो मूर्ख मनुष्य उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा उंबराचे फूल म्हणजे कदा क्वचित भेटणारी व्यक्ती लक्षात घ्या एखादी व्यक्ती तुम्हाला कधी कधी भेटली ना त्याला उंबराचे फूल म्हणतात कारण उंबराला सुद्धा कधी कधीच फळ येतात फुल येत सॉरी एरंडाचे गुराळ कंटाळवाने भाषण करणे कळीचा नारद भांडणे लावणारा गळ्यातला ताईत म्हणजे अतिशय प्रिय जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट मनुष्य जाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य दीडशहाणा म्हणजे मूर्ख पुढे दिला शब्द लंकेची पार्वती काय दिले बघा लंकेची पार्वतीचा अर्थ काय होतो बघा अंगावर दागिने नसलेली स्त्री लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री हे शब्द आहेत तुम्हाला समजले पाहिजे काळाचे प्रकार आहेत हे आपण घेणार आहोत व्याकरणाचा भाग आपला
बघा इथे तुम्हाला चित्र दिसतं, चित्रामध्ये काही लोक कचरा करतायत तर काही मुलं तो कचरा काय करतायत, भरतायत, गोळा करतायत, आणि काही लोकांनी पाण्याचा नळ चालू ठेवलाय, तो नळ बंद करत आहे, लक्षात घ्या. असे तुम्ही बोधवाक्य सुद्धा तयार करू शकतात. काही म्हणी लपलेले आहेत या ठिकाणी, बघा तुम्ही सांगू शकता याचे अर्थ.